एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 रुपये ते मी 100 रुपये खर्च कसा करणार? मला इतक्या वर्षांपासून तर माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिथली रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वाजीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही, आणि दुसरीकडे सगळं अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. सगळं अर्थसंकल्प 3 महिन्यांनी भंडारी विधानसभेची निवडणूक रस्त्यावरती ठेवून मांडलेला आहे. ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या पर्यंत पोचायला कित्येक वेळ लागतील, कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं आहे की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींच्या आपल्या वडीचे त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपयोगात आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी आम्ही भयंकर करतो असं दाखवणार आहे, पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. आणि लोक की ज्यांनी विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे आलं असेल त्यांनी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत येईल याची शंका माझ्या सरकारला आहे. त्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली, मात्र अजितदादा काल म्हणाले की अर्थ पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्या सगळं बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार, 10व्या वेळा हे अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळं सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर करतो. साजी गोष्टी आहे एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 रुपये ते मी 100 रुपये खर्च कसा करणार? प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे, एक वसुली खर्च किती होणार आहे, दोन आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे, ती गॅप कशी व्हायला याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणजे आम्ही विश्वासपूर्वक हे सर्व सांगितलं, त्याला काही फारसा अर्थ नाही.